काय झालं? सविता झालं ते झालं, त्याला काय करणार, सांभाळायचं त्याला. बाबांची काळजी घे आणि उद्या आपल्याला अस्थियाला जायचं आहे. ती आहे, मी पाहिजे तिला. मी पाहिलंय. कोण दिसतंय तुम्हाला इथे? कोणीच नाहीये. आहे, ती आहे. बाबा, आई दिसते का तुम्हाला? नाही, ती छोटी मुलगी. मी पाहिलंय तिला. मी पाहिलंय. सविता, सविता, सविताला ती मुलगी गाडीत तर दिसती नसेल. मला वाटतं सीमाचं नक्की काहीतरी कनेक्शन आहे. काय बोलताय तुम्ही काहीतरी बाबा?
स्टीवन पायलट पायलट पटकाय जाता माझं म्हणणं नवीन 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 ती 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 आपल्याला संपवणार आहे आपल्याला एक एक करून कोण आहेस तू पण आमच्या जीवावर काय होती कारण 8 वर्षापूर्वी तुम्ही मला संपवलं होत नवीन अरे असं काय बसलेस बाप होणारस तू एन्जॉय युअर सेल्फ घे पेडा घे अरे आणि माझी सून कुठे आहे मला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय कुठं गेलीय आई ते मगाशी मी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या समोर तुमच्याशी खोटं बोललो सीमाच्या पोटात मुलगा नाहीये मुलगी आहे काय हो मी काय म्हणतो आई मुलगी झाली तर काय फरक पडणार आहे फरक पडेल आम्हाला फरक पडेल घराण्याला पहिला वारस हवा आहे अरे समाजात ताठ मानेनं जगायचं आम्हाला हे बघ नवीन तुझे मॉडर्न विचार तू तुझ्याकडे ठेव आम्हाला मुलगा हवाय म्हणजे मुलगाच हवाय अगं ते काय कोणाच्या हातात असतं का आणि आता मी काय करू शकतो काही नाही फक्त हे मूल होऊ द्यायचं नाही काय अगं आई तू काय बोलतेस तुला कळत आहे का सॉरी हे शक्य नाही अरे आम्ही सगळ्यांना सांगितलंय तुला मुलगा होणार म्हणून आता मुलगी झालं तर कळलं तर सगळे हसतील आपल्याला नाचक्की होईल समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्हाला हे बघ नवीन तुला जर वाटत असेल तुझे आई बाबा मानाने जगावेत या समाजात ना तुला लवकरच योग्य तो निर्णय घ्यायला हवा हे बघा हा निर्णय मी एकट्याने घेऊ शकत नाही मला सीमाला विचारावं लागेल